महात्मा फुले आरोग्य विमा योजना या अंतर्गत आता महाराष्ट्रातल्या सगळ्याच जनतेचा विमा या योजनेमध्ये उतरवण्याचा निर्णय महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने घेतला. आपले आरोग्यमंत्री राजेश टोपे जी यांच्या पुढाकाराने ही योजना आता राज्यभर राज्यातल्या सगळ्या जनतेला ही उपलब्ध आहे आणि COVID-19 चे उपचार सुद्धा विशेषतः यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. त्या काही बाबी या आज आमच्या निदर्शनास आमच्या सहकार्याने आणून दिलेले आहेत. त्यामध्ये आणखी स्पष्टता त्यांना हवी आहे. ती स्पष्टता सुद्धा शासनाच्या वतीनं त्या सगळ्या रुग्णालयांना दिली जाईल, जेणेकरून खाजगी रुग्णालयामध्ये एखादा COVID-19 उपचार घेणारा जो रुग्ण असेल त्यांना कसलीही गैरसोय होणार नाही, आर्थिक ताण त्यावर पडणार नाही याची सुद्धा खबरदारी आम्ही घेऊ. राज्य शासनाने आज मला हा लढा आपण देतोय आणि महाराष्ट्र विकास आघाडीनं सुरुवातीपासून टेस्टिंग याला खूप महत्व देतो. वैद्यकीय शिक्षण खात्याचा पदभार स्वीकारते वेळेस किंवा त्या अगोदर या महाराष्ट्रामध्ये फक्त 3-4 लाख होते VRBL लॅब, जो व्हायरस बॅक्टेरिया ॲलर्जी याची चाचणी करून निदान करायची. पण समाधान याचं आहे की राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार जे असतील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात जे असतील, मंत्रिमंडळाचे सगळे सहकार यांनी याला एवढं प्राधान्य दिलं की पुढच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार 100वी लॅब याचं लोकार्पण